महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणारी सौजन्य महिला विकास संस्थेकडून संस्थेच्या अध्यक्षा पूर्वा मिठारी यांच्या आयोजनात औरंगाबाद सभागृह सार्वजनिक वाचनालय शेजारी नेहरू गार्डनजवळ येथे महिला पुरस्कार वितरण व स्मरणिकेचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. प्रथमतः सांस्कृतिक कार्यक्रमात मुलींचा विविध गाण्यावर डान्स मनोरंजनाचा विषय ठरला. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रतिमापूजन करीत दीप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमास मालेगावच्या DYSP लता दोंदे, बालन्याय मंडळ नाशिक सदस्य शोभा पवार, वीएन नाईक शिक्षण संस्था सेवक प्रतिनिधी नयना आव्हाड, महिला सक्षमीकरण व्याख्याता सामाजिक कार्यकर्त्या भक्तिताई अजिंक्य गोडसे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन उपकार्य अध्यक्ष अंजली पाटील, डॉक्टर शीतल चव्हाण, सिने अभिनेते धनंजय वाबळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या अध्यक्षा पूर्वा मिठारी यांनी सत्कार केला. मालेगाव DYSP लता दोंदे यांनी सौजन्य महिला विकास संस्थेच्या कार्याचे कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले. महिला विकास म्हटल्यानंतर मला थोडा प्रश्न होता की काय काय महिलांसाठी काय केलं जात असेल. तर आताच त्यांचं प्रास्ताविक वगैरे झालं, त्यावेळेस कळालं की अतिशय उत्कृष्ट उपक्रम त्या राबवत आहेत, ज्या गोष्टी आम्ही फक्त कल्पना करत होतो तोपर्यंत कोणीतरी सूर्यप्रकाशाचा जो हा सर्वांच्या सर्वांसाठी ओपन केलेला असतो, सर्वांसाठी दिलेलाही असतो, ही किती आनंदाची आणि किती कौतुकाची गोष्ट आहे आपल्या सर्व महिलांसाठी. म्हणूनच मी सांगते की मॅडम, आपल्या मनापासून मी कौतुक करते, अभिनंदन करते. किशोर बालक आहे, त्यांच्यासमोरही खूप प्रश्न असतात आणि त्या माध्यमातून आई वडिलांना खूप टेन्शन असतं त्याचं. तर ह्या गोष्टींवर आम्ही अभ्यास करत असतो, वाचन करत असतो, काही करायचं हा विचार करत असतो. पण एक पोलीस अधिकारी म्हटल्यानंतर जरी आम्ही काही संस्था किंवा काही अजून ओपन केलं नाही, तरी पण आम्हाला फोन येत असतात आणि त्या माध्यमातून आम्ही नक्कीच प्रत्येकाला मदत करत असतो. जो पण काही सल्ला आहे तो देत असतो. तसेच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या उपकार्य अध्यक्ष ॲडव्होकेट अंजली पाटील यांनी पूर्वा मिठारी यांच्या वाटचालीस शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. आम्ही ज्यावेळेला मोर्चे आंदोलन करतो त्यावेळेला काही बंदोबस्तासाठी असायचं, जेव्हा आम्ही कोर्टासमोर केसेस चालवत होतो तेव्हा सुद्धा काही असं. पण लतारांना वेळ कमी पडला, हा त्यांच्यासाठी एक खूप सुंदर असं त्यांनी पुस्तक लिहावं की जे आम्हा सगळ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. मी अंजली पाटील, मी जरी प्रॅक्टिस करत असते तरी माझी वेगळी ओळख असते. मी कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्थेची एक सदस्य आहे, अध्यक्ष आहे आणि गेली 30-32 वर्ष नाशिक शहरामध्ये 300 सभासद असलेल्या संस्थेला सुरुवात केल्यानंतर 90 साली आज 4000 महिलांची सभासद आहे आणि 30,000 आमचं मंडळ होतं. 17,000 ठेवून त्या आम्ही 70 कोटीपर्यंत पोहोचलेलो आहोत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना संस्थेच्या वतीने महिला रत्न पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. सिने अभिनेते धनंजय वाबळे यांनी सौजन्य महिला विकास संस्थेच्या कार्याचे कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले. महिलांविषयी काय बोलायचं, लताताई बोलल्या, दावण मॅडम बोलल्या, अजिताई होत्या त्या आणि सगळ्यांनी आणि यांनी ते इतका स्पीड लावला की माझा सुद्धा इकडे स्पीड वाढल्या. पटापट खायला पाहिजे सगळं बोलणं. तर मला असं वाटतं की आज जो जागतिक महिला दिन आणि आमचं सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन याचं औचित्य साधून हा जो पुरस्कार वितरण सोहळा इथे होतोय, तर खऱ्या अर्थाने मी पूर्वा मॅडमला सांगेल की मलाच हा पुरस्कार तुम्ही दिला आहे. हा, कारण कसं की एवढ्या महिलांसमोर आज मला बोलायचं, घरात 3 महिलांसमोर आवाज दिला आज एवढ्या. थँक्यू बरोबर आहे, एक काही लोक माझ्याबरोबर आहे आज. माझ्या एका मैत्रिणीला मी पत्रिका पाठवली, म्हणा असा असा कार्यक्रम आहे, म्हणजे तू एकटाच आहे. म्हटलं हो, तेव्हा पत्रिका बघितली तर त्या पत्रिकेत मी एकटाच. इथे आल्यानंतर काय म्हणत तू होते माझ्या आधारासाठी. थँक्यू. तर मला असं वाटतं की आज हा दिवस बघण्यासाठी आपण वर्षांपूर्वी, काही शेकडो वर्षांपूर्वी महिलांनी खूप हस्ता खाल्ला आहे, म्हणून आज आपण हा महिला दिन साजरा करतोय, बघतोय. त्यात प्रथम जर नाव घ्यायचं असेल तर आपल्या आई जिजाऊ, त्यांनी जर शिवाजी महाराज घडवले नसते तर मला वाटत नाही आपण हे भगवे फेटे घालून इथे बसलो असतो.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सौजन्य महिला विकास संस्थेच्या स्मरणिकेचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले. सौजन्य महिला विकास संस्थेच्या अध्यक्ष पूर्वा मिठारी यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानत संस्थेच्या कार्याची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. ते आपण सावित्रीबाई फुले पुण्यतिथी आणि महिला दिन यांच्या निमित्ताने आज आपण इथे जमलेलो आहोत. सावित्रीबाई फुले हा माझा आदर्श असल्यामुळे सौजन्य महिला विकास संस्था यांच्या माध्यमातून मी हा पुरस्कार सोहळा ठेवलेला आहे. तर सावित्रीबाई फुले ह्या सगळ्यांचा आदर्श आहेत आणि त्या माझाही आदर्श आहेत, कारण आज आम्ही ज्या काही महिला इथे आज स्वतःला व्यक्त करतो या स्टेजवर जे काही एवढं गंभीरपणे उभं राहतो हे सगळं श्रेय आज आपल्या सावित्रीबाई फुलेंनाच द्यायचं आहे. कारण आज आम्ही ज्या काही तुमच्या समोर उभे आहोत आज त्यांच्यामुळेच उभे आहोत. तर सौजन्य महिला विकास संस्था याची मी संस्थापक अध्यक्ष पूर्वा मिठारी हा कार्यक्रम याच्यासाठीच घेते की सावित्रीबाई ह्या माझा अभिमान आहे, कारण सावित्रीबाई ह्याच माझं प्रोत्साहन मला जे काही प्रोत्साहन मिळतं ते त्यांच्या कार्यातूनच मिळतं. त्यांनी जे काही कार्य उभं केलं स्त्रियांसाठी ते आज वाखाणण्याजोगं आहे आणि त्यांच्या स्मृतीला अनुसरूनच मी आज हा पुरस्कार सोहळा ठेवला होता. तर ह्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण ज्या महिलांना पुरस्कृत केलेलं आहे त्या तळागाळातून वरती आलेल्या आहेत, मग ती गृहिणी असू दे किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली स्त्री असू दे, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेली स्त्री असू दे, त्या सगळ्यांचा आपण आज इथे सन्मान केलेला आहे. आणि ह्या सन्मानाच्या मागे एकच उद्देश आहे की प्रत्येक स्त्रीने घराबाहेर पडून समाजासाठी काहीतरी करावं, कारण ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो आणि त्या समाजाला आपण काहीतरी दिलंच पाहिजे. कारण एक माणूस म्हणून जन्माला आलोय तर एक किडामुंगी सारखं आपण मरायचं नाहीये, तर एक माणूस म्हणून काहीतरी माणसासाठी किंवा इतर लोकांसाठी काहीतरी करूनच आपल्याला हे जग सोडायचं आहे आणि तोच आदर्श माझ्यासमोर आहे. त्याच्यामुळेच मी तळागाळातल्या महिलांना त्यांना सपोर्ट करते, त्यांना पाठिंबा देते. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर कोर्टापासून जवळजवळ पोलीस स्टेशनपासून कोर्टापर्यंत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया चतुर लेलके यांनी केले. तर या कार्यक्रमास सौजन्य महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा पूर्वा मिठारी, कविता भदाणे, ऍडव्होकेट अनिता जगताप, नीता गाडे, पल्लवी पवार, ज्योती काजळे, नुपूर ठाकूर, शीतल महाले, सुनीता पठारे, आरती श्रींग, माधुरी आभाळे, कांचन अहिरे आदींसह सौजन्य महिला विकास संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यांच्यासाठी प्रदेवीदास पाटील, नाशिक.